नमस्कार विद्यार्थी मित्र हो, तर आपण भाग एक मध्ये MIDC से संबंधित काही महत्त्वाचे प्रश्नोत्तरे पाहिलीत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या पुढील महत्त्वाचे प्रश्नोत्तरे पाहणार आहोत जे की पेपरला खात्रीनिशी पडतात। चला तर मग वेळ न वाया घालवता चालू करूया। प्रश्न 21, 7वा वेतन आयोग कोणत्या राज्यात प्रथम लागू झाला? जम्मू काश्मीर। 22, सध्या देशात किती केंद्रशासित प्रदेश आहेत? 9। 23, 2011 जनगणनेनुसार सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषेचा क्रम कोणता? पहिला हिंदी, बंगाली, मराठी आणि तेलुगू। प्रश्न 24, जोड्या लावा। 1, तारापूर ठाणे महाराष्ट्रातील सर्वात पहिले अणुविद्युत केंद्र। 2, कोयना सातारा महाराष्ट्रातील सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प। 3, खोपोली रायगड महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प। 4, जमसांडे सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत केंद्र। 25, स्वतंत्र भारतात खालीलपैकी कोणती कायदेशीर तरतूद आपणास ग्रामीण सामाजिक आर्थिक समाजवाटणी न्याय देण्याच्या दृष्टीने सर्वात प्रभावी ठरते? कृषी कमाल जमीन धारण कायदा। 26, भारतात आढळणारी शेळीची सर्वात उंच व मोठी जात कोणती? जमुनापुरी। ढगापासून कृत्रिम पाऊस पडण्याच्या तंत्राला काय म्हणतात? क्लाउड सीडिंग। 28, महात्मा फुले यांचे काही महत्त्वपूर्ण पुस्तके कोणती? गुलामगिरी, ब्राह्मणाचे कसब, इशारा। 29, शेळीच्या मांसास काय म्हणतात? चिवन। 30, ऑलिम्पिकमध्ये रजत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण? PV सिंधू। 31, नांदेड जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे कोठे आढळून येतात? उनकेश्वर। 32, महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ जिल्हा कोणता? सिंधुदुर्ग। 33, 24वी संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली? कॅटोविस। 34, आंध्र प्रदेशची नियोजित राजधानी कोणती आहे? अमरावती। 35, 92वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले? यवतमाळ। 36, नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? नरेंद्र मोदी। 37, धवल क्रांती कोणत्या विषयांशी संबंधित आहे? दूध उत्पादन। 38, महाराष्ट्र सेवा हमी कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? 2005। महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते आहे? जारू। 40, अर्धकुंभमेळा 2019 कोणत्या ठिकाणी भरला होता? अलाहाबाद। 41, लुबान, तितळी, गज, देसाई ही कशाच्या संबंधित नावे आहेत? चक्रीवादळ। 42, देशातील पहिले डॉग पार्क कोणत्या ठिकाणी स्थापन झाले? हैदराबाद। 43, शून्यू मैत्री 18 हा लष्करी सराव कोणत्या देशांदरम्यान पार पडला? भारत आणि जपान। 44, ट्रेन 18 ही रेल्वेची वैशिष्ट्ये कोणती? पहिली इंजन रहित रेल्वे। 45, अटल बिहारी वाजपेयी यांनी .. वेळा पंतप्रधान पद भूषवले? 3, अटल बिहारी वाजपेयी यांनी 3 वेळा पंतप्रधान पद भूषवले। 46, द मेकिंग ऑफ महात्माचे निर्देशन कोणी केले? श्याम बेनेगल। 47, ई नाम काय आहे? राष्ट्रीय कृषी बाजार पोर्टल। 48, गाय या प्राण्याचा गर्भधारणा कालावधी किती असतो? 280 दिवस। 49, फिफा फुटबॉल वर्ल्ड क्लब 2018 कोणत्या संघाने जिंकला? फ्रान्स। 50, कोणत्या घटक राज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही? गुजरात। 51, लोकसभेत 0 प्रहर कधी सुरू होतो? 12 वाजता। 52, कोणत्या शिफारसीशिवाय धनविधेयक विधानसभेत मांडता येत नाही? राज्यपाल। 53, आसाम राज्यात असणारे तेल शुद्धीकरण प्रकल्प कोणते? बोंगाईगाव, नुमालीगड। 54, अत्यंत कमी तापमानाला घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला कोणती संज्ञा आहे? क्रायोजेनिक्स।
55 ब्रेन डेन ही संज्ञा कशाशी संबंधित आहे? कुशल व्यावसायिकांचे देशाबाहेर स्थलांतर होणे. 56 मूलद्रव्याचे मूलभूत लक्षण .. हे आहे. अणुवस्तुमान मूलद्रव्याचे मूलभूत लक्षण अणुवस्तुमान हे आहे. 57 समुद्राला सर्वात लहान भरती कोणत्या दिवशी येते? अष्टमी. 58 प्रकाश प्रिज मधून जाताना खालीलपैकी कोणत्या प्रकाशाचे सर्वात जास्त विचलन घडून येते? जांभळा. 59 साहित्य अकादमी पुरस्कार किती भाषांसाठी दिला जातो? 24 60 ज्ञानपीठ पुरस्कार विजेते अमिताव घोष हे कोणत्या भाषेतील लिखाणासाठी प्रसिद्ध आहेत? इंग्रजी. 61 अर्जेंटिनातील गवताळ प्रदेशाला काय म्हणतात? पंपास. 62 अल्फ्रेड नोबेलच्या जन्मदिनी नोबेल पुरस्काराचे वितरण केले जाते तो जन्मदिन कोणता? 10 डिसेंबर. 63 आंतरराष्ट्रीय ओझोन दिन या दिवशी जगामध्ये साजरा केला जातो? 16 सप्टेंबर. 64 2018 अखेर भारतीयांना नोबेल पुरस्कार मिळाला? 9. 65 पुंग चोलम हे लोककला व नृत्य पुढीलपैकी कोणत्या राज्याची आहे? मणिपूर. 66 निबलिक ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? गोल्फ. 67 नारंग कप हे चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बॅडमिंटन. 68 बिंदुसरा धरण हे कोणत्या जिल्ह्यात आहे? बीड. 69 दादाभाई नवरोजी यांनी कोणता सिद्धांत मांडला? संपत्तीचे अपहरण. 70 जगातील असा कोणता एक देश आहे ज्याच्या नावावरून महासागराचे नाव ठेवण्यात आले? हिंदी. 71 कोंबडीच्या वयानुसार योग्य क्रम लावा. चिक्स, ग्रोअर, लेयर. 72 जागतिक मच्छर दिन केव्हा साजरा केला जातो? 20 ऑगस्ट. 73 भारतीय वन्यजीव अधिनियम कोणत्या साली झाला? 1972. 74 प्रधानमंत्री जनधन आरोग्य योजनेचा शुभारंभ कोणत्या राज्यातून करण्यात आला? झारखंड. 75 भारतातील कोणत्या राज्यातून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय निर्यात होते? महाराष्ट्र. 76 2011 जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती होती? 121 कोटी. 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात होते? रत्नागिरी. 77 पुढीलपैकी कोणता प्रत्यक्ष कर आहे? शेतसारा. 79 ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स कोणी निर्माण केला? मेहबूब उल हक. 80 हेमंत पंत हा मध्ययुगीन इतिहास कोणाचा प्रधानमंत्री होता? यादवांचा. 81 खालीलपैकी कोणती व्यक्ती दलित साहित्य चळवळीशी संबंधित आहे? प्रकाश खरात, वामन निंबाळकर, अविनाश डोळस, रमेश ढसाळ इत्यादी. दलित साहित्य चळवळीशी संबंधित रमेश ढसाळ ही व्यक्ती आहे. 82 पंचशील करारावर प्रथम सही करणारे दोन देश कोणते? भारत आणि चीन. 83 कोकणातील मासेमारी बंदराची रचना उत्तरेकडून दक्षिणेकडे करा. रोहा, खेड, चिपळूण, राजापूर रोड. 84 कोणता देश मेगा ड्रायव्हर्स देश नाही? ऑस्ट्रेलिया, भारत, मॅरिशस, चीन. यातला मॅरिशस हा देश मेगा ड्रायव्हर्स देश नाही. 85 भारतीय प्रमाण वेळ ग्रीनिच्या वेळेच्या टिंबटिंब तास पुढे आहे? भारताची प्रमाण वेळ ग्रीनिच्या वेळेच्या 5.5 तास पुढे आहे. 86 यापैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही? इंद्रावती, प्रवरा, इंद्रायणी, दुधना. यामधील इंद्रायणी ही नदी गोदावरीची उपनदी नाही. 87 अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात आहे? 17 88 उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती. 89 सोलर कुकरची पेटी आतल्या बाजूस टिंबटिंबे रंगाने रंगवली जाते?
सोलर कुकरची पेटी आतल्या बाजूने काळ्या रंगाने रंगवली जाते. 90. मानवाच्या कोणत्या इंद्रियावर हेपॅटायटिस बीचा प्रादुर्भाव होतो? यकृत. 91. केंद्रक्रिय संमेलन प्रक्रियेत सूर्यावर हायड्रोजनचे टिंबटिंब केंद्रके मिळून हेमियमचा एक केंद्रक तयार होतो. केंद्रकीय संमेलन प्रक्रियेत सूर्यावर हायड्रोजनची 4 केंद्रके मिळून हेलियमचा एक केंद्रक तयार होतो. 92. कोणत्या पदार्थाची घनता सर्वात कमी आहे? पाणी, रॉकेल, मध का ग्लिसरीन? यामधील रॉकेल या पदार्थाची घनता सर्वात कमी आहे. 93. भारतातील 2011 जनगणनेनुसार सर्वात कमी साक्षर राज्य कोणते? बिहार. 94. द पॅराडॉली डॉक्सिकल प्राईम मिनिस्टर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? शशी थरूर. 95. मध्यवर्ती ससा संशोधन केंद्र कोठे आहे? गंडसा. 96. डॉक्टर सलीम अली बर्ड सँक्च्युअरी कोठे आहे? गोवा. 97. ललित बाबर कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ललिता बाबर कोणत्या खेळाशी संबंधित आहे? स्प्रिंट या खेळाशी ललिता बाबर संबंधित आहे. 98. राष्ट्रीय दुग्धविकास मंडळचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? आनंद. 99. डॉक्टर स्वामीनाथन हे नाव कशाच्या संबंधित आहे? नीलक्रांती. 100. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची महाड येथे चळवळ तळ्याचा सत्याग्रह कोणत्या साली केला? 1927. धन्यवाद.